बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने धडकमधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. लोकांनी तिला भरपूर प्रेम दिले, तिच्या अभिनयाचे कौतुक देखील केले. सध्या जान्हवी दोस्ताना टू या शूटिंगसाठी व्यस्त आहे. या दरम्यान जान्हवीने काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले, ज्यात ती पावसात मजा घेताना दिसत आहे. जान्हवी आपल्या वडिलांबरोबर म्हणजेच बोनी कपूर आणि बहीण खुशी ह्यांच्याबरोबर न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यामुळे तिने फोटो शेअर करत न्यूयॉर्क आय लव यू असे लिहिले. आता देखील जान्हवी आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत आहे, ज्यात ती आपल्यासाठी मागवलेल्या खाद्यपदार्थांची वाट पाहत आहे. या फोटोमध्ये ती मागवलेल्या खाद्यपदार्थांसाठी वेट करताना दिसतीये. या तिच्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या. या फोटोत ती खाद्यपदार्थ आणि फ्रेंच फ्राईजची वाट पाहत आहे. तिला अजून दुसऱ्या कशात काहीही रस नाही, कारण तिला आता आतुरता लागली आहे ती खाद्यपदार्थांची. त्यामुळे फ्रेंच फ्राईजची वाट पाहणं हा देखील तिच्यासाठी एक मूड आहे असं तिने लिहिलंय. जेव्हा आपले न्यूयॉर्कमधील फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते, तेव्हा ईशान खट्टरने तिला ट्रोल केले होते, ज्यात तो म्हणाला होता की न्यूयॉर्कमधील पावसापेक्षा आपल्या येथील पूर बरा. जान्हवीचा पुढील चित्रपट रुही अफजा 2020 रिलीज होतोय, ज्यात जान्हवीबरोबर राजकुमार राव दिसणार आहे. याशिवाय जान्हवी गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या सिनेमात देखील व्यस्त आहे. यात ती मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 13 मार्च 2020 रिलीज होणार आहे.